बातमी पुण्यातून। अखेर पुण्यातील विसर्जन मिरवणूक ही संपलेली आहे। 28 ते 30 तासानंतर विसर्जन मिरवणूक अखेर संपन्न झाली आहे। यंदाही पुण्यातील विसर्जन मिरवणूक ही लांबली। 2023 मधील शेवटच्या विसर्जन मिरवणुकीला सुद्धा उशीरच झाला। गेल्या वर्षी सुद्धा 2022 मध्ये विसर्जन मिरवणूक पुण्यातील गणपती बाप्पाची ही 30 तास चालली होती आणि या वर्षी सुद्धा प्रशासनाने आवाहन करून सुद्धा विसर्जन मिरवणूक ही 28 ते 30 तासांपर्यंत सुरू होती। 2022 मध्ये पुण्याची विसर्जन मिरवणूक ही 30 तास सुरू होती, त्यामुळं अनेकांना याचा त्रास झाला होता। प्रवास करताना वाहतुकीसाठी सुद्धा त्रास झाला होता। मग प्रशासनानं, पुणे प्रशासनानं, पोलीस प्रशासन असेल, महापालिका प्रशासन यांनी सर्व मंडळांना, घरगुती गणरायांच्या सर्व मालकांना सुद्धा आवाहन केलं होतं यावेळची मिरवणूक ही लवकरात लवकर व्हावी। त्यादृष्टीने मानाचे पहिले 5 गणपती यांचं विसर्जन हे लवकर झालं, त्यानंतर दगडूशेठ गणपती या बाप्पाचंसुद्धा विसर्जन लवकर झालं। मात्र बाकी मंडळांना यावर्षीसुद्धा उशीरच झाला, त्यामुळं यावर्षीसुद्धा गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक ही 28 ते 30 तासांपर्यंत सुरूच होती। पुण्यातील विसर्जन मिरवणूक ही 28 ते 30 तास सुरूच होती। गेल्या वर्षी 2022 मध्ये सुद्धा 30 तासापर्यंत ही मिरवणूक सुरू होती। पुण्यात 25 ते 30 तासापर्यंत या मिरवणुका सुरूच असतात, दरवर्षी इतकाच अवधी हा लागतो। यावर्षी मात्र सर्व मंडळांना पुणे प्रशासनानं, पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी आवाहन केलं, मात्र तरीसुद्धा ही मिरवणूक 28 ते 30 तासच सुरू राहिली होती। दरम्यान गेल्या काही वर्षातील मिरवणुकीचा वेळ आपण पाहूया। 2016 मध्ये 28 तास 30 मिनिटं पुण्यातील गणपती बाप्पाची मिरवणूक ही सुरू होती। 2017 मध्ये 28 तास 5 मिनिटं, 2018 मध्ये 27 तास 15 मिनिटे गणपती बाप्पाची मिरवणूक ही सुरू होती। 2019 मध्ये 24 तास, तर 2020 आणि 2021 मध्ये कोविड महामारीमुळं मिरवणूक ही झाली नव्हती। 2022 मध्ये सर्वाधिक 31 तास ही मिरवणूक सुरू होती, त्यामुळं प्रशासनानं आवाहन केलं होतं, मात्र तरीसुद्धा 2023 मध्ये 28 तास 40 मिनिटे गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरूच होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।